हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल राजू मोरे एज्युकेशन टुडे वी आर गोईंग टू डिस्कस अबाउट फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश टॉपिक फ्रॉम द पोस्टबॉक्स थ्री पोस्टबॉक्स म्हणजे ज्यामध्ये आपण लेटर पत्र वगैरे टाकतो फ्रॉम द पोस्टबॉक्स थ्री म्हणजे तीन नंबरच्या पोस्टबॉक्समधील पत्रे रीड द फॉलोईंग अँड राईट युअर ओन मेसेजेस खालील संदेश वाचा आणि तुम्ही तुमचे संदेश लिहा रीड म्हणजे वाचणे फॉलोईंग म्हणजे खालील राईट म्हणजे लिहिणे युअर म्हणजे तुमचे मेसेजेस म्हणजे संदेश सोनाली नीता हिमानी अँड मनीष आर ऑल फ्रेंड्स सोनाली नीता हिमानी आणि मनीष हे सर्व मित्र आहेत ऑल म्हणजे सर्व फ्रेंड्स म्हणजे मित्र समटाईम्स दे हॅव फाईट्स अँड कॉरल्स कधीकधी ते एकमेकांसोबत मारामारी करतात आणि भांडतात समटाईम्स म्हणजे कधीकधी किंवा काही वेळा फाईट्स फाईट्स म्हणजे लढाई करणे मारामारी करणे क्वारल क्वारल म्हणजे भांडणे बट दे गेट ओव्हर देअर क्वारल्स परंतु ते त्यांचं भांडण लवकरच संपवतात गेट ओव्हर म्हणजे बाहेर पडणे किंवा संपवणे देअर म्हणजे त्यांचं कॉरल म्हणजे भांडण दॅट इज बिकॉज दे नो अ मॅजिक वर्ड त्यांचं भांडण संपण्याचं कारण हे आहे कारण त्यांना काही जादुई शब्द माहीत आहेत ज्या जादुई शब्दांमुळे भांडण मिटते बिकॉज म्हणजे कारण नो no, म्हणजे माहीत असणे मॅझिक म्हणजे जादू वर्ड म्हणजे शब्द यू कॅन रीड इट इन सोनालीज लेटर टू नीता कॅन यू फाईंड इट यस यू कॅन सी दॅट नीता रिटर्न टू सोनाली यू कॅन रीड दॅट सोनाली आय एम अँग्री विथ यू आय विल नॉट टॉक टू यू बाय नीता या दोन ओळीमध्ये आपण बघू शकतो की नीताने सोनालीला लिहिलेल्या दोन ओळी आहेत ती काय म्हणते त्यामध्ये की सोनाली मी तुझ्यावर नाराज आहे मी तुला बोलणार नाही आफ्टर दॅट सोनाली इज रिटन टू नीता इन हर लेटर दॅट डियर नीता व्हाय आर यू अँग्री विथ मी प्लीज राईट अँड टेल मी बाय सोनाली त्यानंतर सोनाली नीताला लेटर लिहिते की हे प्रिय नीता तू माझ्यावर का नाराज आहेस हे मला लिह आणि सांग आफ्टर दॅट नीता अगेन रिटर्न टू सोनाली दॅट सोनाली यू टॉक अँड प्ले विथ हिमानी ऑल द टाईम यू डोंट प्ले विथ मी नाव नीता त्यानंतर नीता सोनालीला दोन तीन वेळेमध्ये पत्र लिहिते की सोनाली तू फक्त हिमानीसोबतच बोलते आणि हिमानीसोबतच खेळते आजकाल तू माझ्यासोबत खेळत नाहीस मला बोलत नाहीस टॉक म्हणजे बोलणे प्ले म्हणजे खेळणे विथ म्हणजे च्या बरोबर ऑल द टाईम म्हणजे पूर्ण वेळ नाव वी सी अ स्टार्टिंग पार्ट ऑफ दिस टॉपिक इन द स्टार्टिंग पार्ट सोनाली रिटर्न टू हिमानी डिअर हिमानी प्लीज कम ओवर टू माय हाऊस ऑन संडे वी विल प्ले अँड हॅव अ फन लॉट ऑफ बाय सोनाली सोनाली हिमानीला लिहिते की हे प्रिय हिमानी तू रविवारी माझ्या घरी ये आपण दोघे खूप खेळू आणि खूप मजा करू हाऊस म्हणजे घर संडे म्हणजे रविवार प्ले म्हणजे खेळणे फन म्हणजे गम्मत, मजा लॉट ऑफ म्हणजे खूप इन सेकंड लेटर अगेन सोनाली राईट्स टू मनीष डिअर मनीष प्लीज कम टू माय हाऊस

इन द लास्ट पार्ट सोनाली राईट्स अ लेटर टू नीता डियर नीता आय एम वेरी सॉरी आई लाईक हिमानी अँड आय लाईक यू टू प्लीज टॉक टू मी आई एम युअर फ्रेंड बाय सोनाली सोनाली लिहिते की हे प्रिय नीता आय एम सॉरी मला माफ कर मला आज हिमानी तेवढीच प्रिय आहे आणि तूही तेवढीच प्रिय आहेस तर कृपा करून मला बोल मी तुझी मैत्रीण आहे सॉरी म्हणजे माफ करणे फ्रेंड्स अगेन डीड यू फाईंड द मॅजिक वर्ड पुन्हा मैत्री करण्यासाठी तुम्हाला हे जादूई शब्द माहीत आहेत फ्रेंड्स अगेन म्हणजे पुन्हा मैत्री करूया अगेन म्हणजे पुन्हा फ्रेंड्स म्हणजे मित्र फाईंड म्हणजे शोधणे सापडणे in this way we completed this topic okay friends we meet in the next video with different subject goodbye namaste take care